नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लास वाला या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी सेतू अभ्यास 2023 मराठी पूर्व चाचणी. एकूण 30 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत. येथे इयत्ता 10वी बघायचे विद्यार्थ्याचे उत्तरे दोन्ही बघणार आहोत. येथे इयत्ता 10वी बघायचे विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव आपल्याला लिहायचे, हजेरी क्रमांक आणि दिनांक इथे लिहायचा आहे. सूचना: आवश्यकतेनुसार उत्तम लेखनासाठी पुरवणी कागद वही वापरावी. यामध्ये बघायचं प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील एक अ खालील उतारेच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. लेखन क्रमांक 2 आणि 3, येथे उत्तर आपण व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि येथे उत्तर आपण वाचून घ्यायचं आहे. त्यावरील प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण यामध्ये बघणार आहोत. यामध्ये एका शब्दात उत्तरे लिहायचे एकूण 2 गुणांसाठी. त्यामधील पहिलं बघायचं आपल्याला माणसाचा जीवनाबद्दलचा विचार, जीवन सुखी समाधानी व यशस्वी इत्यादी काही तर माणसाच्या जीवनाबद्दलचा विचार आहे. यामध्ये 2 म्हणजेच आ माणसाचा सुखदुःखाबद्दलचा अनुभव, दुःख मनभर व सुख कणभर असा काही तर माणसाचा सुख आणि दुःख याबद्दलचा अनुभव यामध्ये आहे. यामध्ये 2 आणि त्यामधील अ बघायचं आहे कारणालयाचे अहंकारान डोळ्यांना दिसत नाही कारण. एकूण 1 गुणासाठी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. यामध्ये उत्तर अहंकार डोळ्यांना दिसत नाही कारण तो कधी सूक्ष्म स्वरूपाही असतो तर कधी स्थूल रूपातही असतो. यामुळे काय तर अहंकार आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. यानंतर यामध्ये आलायचं आहे केव्हा ते लिहा, माणसाला ज्ञान व समाधान प्राप्त होईल. हे आपल्याला केव्हा लिहायचं आहे. उत्तर माणसाला ज्ञान व समाधान केव्हा प्राप्त होईल, जेव्हा त्याच्यामध्ये अहंकार नष्ट होईल तेव्हा माणसाला ज्ञान आणि समाधान प्राप्त होईल. यानंतर यामध्ये नेक्स्ट बघायचं आहे अहंकारांचा नाश करण्यासाठी माणसाने काय केले पाहिजे असे तुला वाटते ते लिहायचे. उत्तर इथे आपल्याला काय तर स्वमत मांडायचे. एकूण 3 गुणांसाठी हे स्वमत आपल्याला इथे मांडायचे. आणि यामध्ये उत्तर अहंकाराचा नाश करण्यासाठी माणसाने सर्वप्रथम अहंकाराला नियंत्रणात ठेवायला हवे, अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवायला हवे, अहंकाराचा त्याग करून माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे इत्यादी काय तर माणसाने अहंकाराचा नाश करण्यासाठी केल्या कृती करायच्या आहेत. येथे यामध्ये नेक्स्ट बघायचं खालील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. यामध्ये वाचन क्रमांक 4 राजर्षी जी महाले. एखादं व्यवस्थितपणे हे काय करायचं आपल्या पद्य वाचायचं आणि त्यावर खाली सूचना प्रमाणे आपल्याला इथे कृत्य करायच्या आहेत. आपण इथे व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे ही कविता इथे वाचायची आहे आपल्याला, जेणेकरून यावरील प्रश्नाची उत्तर आपल्याला लवकरात लवकर देता येतील अशा हिशोबाने. यामध्ये 1 कवीने वर्णन केलेले झोपडीतील सुख. यामध्ये पहिले उत्तर शांती असणे, 2 सौख्य मिळणे, 3 भीती नसणे, 4 चोरी न होणे इत्यादी काय कवीने केलेले झोपडीचे सुख आहे. यानंतर 2 कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांचा जोडा द्यायचे. त्यामधील पहिली महाली मिळाली, 2 पाडवे पहावे, 3 तिजोऱ्या चोऱ्या आणि 4 महाला आला इत्यादी काय तर यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या आहेत. मित्रांनो, आपल्या चॅनल यामध्ये नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी. नेक्स्ट बघूया यामध्ये खालील ओळींचा अर्थ आपल्याला यामध्ये लिहायचा आहे. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यवायला या झोपडीत माझ्या. या ओळींचा सरळ अर्थ इथे आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. उत्तर एखाद्याच्या महालात जाण्यापूर्वी तिथे परवानगी घ्यावी लागते. सहसा अशा महालात जायला कोणाला परवानगी नसते, परंतु एखाद्याच्या गरिबाच्या झोपडीत कुणीही कधीही येऊ शकते आणि कधीही जाऊ शकते तेबीही विना परवानगी असे यामध्ये कवी आपल्या यामध्ये कवितेच्या अर्थाने सुचवतात. यानंतर ब बघायचे व्याकरण घटनांवर आधारित कृती करायचे. लेखन आणि भाषाभ्यास 1, 3 आणि 4 अ यामधील खालील ओळीतील उपमेय व उपमान ओळखायचे. यामधील पहिलं सुरेशचे अक्षर मोत्यांसारखे आहेत. यामध्ये उपमेय काय तर अक्षर आहे आणि उपमान काय तर मोत्यांसारखे उपमान यामध्ये आहेत. ब बघायचं आहे खालील वाक्यप्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे. त्यामधील 1 टकडी चालवणे याचा जो अर्थ होतो तो काय असतो तर सतत बोलणे आणि वाक्यात उपयोग. बऱ्याच लोकांना नेहमी टकडी चालवण्याची सवय असते. 2 नाळ तुटणे म्हणजेच संबंध तुटणे वाक्यात उपयोग. राम शहरात नोकरीला गेला आणि त्याची गावाची नाळ तुटली. यानंतर क बघायचं आहे खालील वाक्यातील लेखन नियमानुसार अशुद्ध असलेले शब्द ओळखा व ते शुद्ध करून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत. तांदळाचं आता दाणेदार पीक येईल म्हणून धन्यवाद देतो. यामधील येईल हा शब्द बघायचा आहे. ये
येईल अशा प्रकारे होईल, आणि म्हणून हा शब्द काय तर म्हणून याला नला काय तर पहिला दुसरा उकार इथे देण्यात येईल, अशा प्रकारे काय लेखन नियमानुसार शुद्ध शब्द तयार होईल. ड, खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहायची. त्यामध्ये जे पहिलं विरामचिन्ह आपल्याला इथे दिसतं एक नंबरचं, याचं नाव आहे अर्धविराम, आणि दोन उद्गारवाचक चिन्ह आपल्या इथे देण्यात आलेलं आहे. यानंतर यामध्ये ई, खालील ओळीतील रस ओळखायचा आहे. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. यामध्ये शम म्हणजेच शांतीरस यामध्ये आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक चार, कथालेखन खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. एक जन्मता अंध मुलगी, शिक्षणाची प्रचंड ओढ, आई वडिलांना सांगून शाळेत प्रवेश, मन लावून शिक्षकांचे शिकवणे श्रवण करणे, यूट्यूबद्वारे शिकणे, कलेक्टर होण्याचा ध्यास, पदवी मिळवणे, UPSC प्राप्त होणे, स्वप्न पूर्ती, तर इत्यादी काय तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक गोष्ट लिहायची आहे.